मित्रांनो, कारण याच दिवशी काही वर्षापूर्वी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं भारतीय संविधान। त्या संविधानामध्ये आपल्याला मिळणारे जे काही हक्क आहेत, जे कर्तव्य आहेत आणि आपण तळागाळातील जे काही समाज असतात त्या समाजाला योग्य प्रमाणे न्याय कसा मिळावा याविषयी या संविधानामध्ये लिहिलं गेलं आणि ते लिहिलं गेलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। मग बघा, हे जे संविधान लिहिलं या संविधानामध्ये अनेक देशातील जे काही मूलभूत हक्क होते आणि महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींचा आढावा घेऊन हे संविधान लिहिलं गेलं। या संविधान लिहिण्यामागचा एकच हेतू होता की सगळ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळावा। मग बघा, आपण पहिली या वर्गात शिकतो, नंतर दुसरीला जातो, नंतर तिसरीला आणि नंतर चौथीला, असं एक एक वर्ग आपण पुढे जात असतो। मग ते वर्ग एक एक वर्ग पुढे जात असताना आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये वेगळा वेगळा अभ्यासक्रम असतो, असतं की नाही, असतं की नाही? हा, मग तो जो अभ्यासक्रम असतो त्या पुस्तकांची जी रचना असते ती वेगळी वेगळी असते। आता या ठिकाणी मी काही पुस्तकं ठेवलेत, या पुस्तकामध्ये प्रत्येक इयत्तेमध्ये जी काही अभ्यासक्रमाची रचना आहे ती वेगळी वेगळी दिलेली आहे। आता तुम्हाला गणित असेल गणितामध्ये वेगळी, मराठी असेल मराठीमध्ये वेगळी, इंग्रजी असेल इंग्रजीमध्ये वेगळी, मग ही जी पुस्तकाची ज्याप्रमाणे निर्मिती केलेली आहे की नाही त्याचप्रमाणे आपल्याला न्याय, मूलभूत कर्तव्य आणि जे मार्गदर्शक म्हणजे जे मार्गदर्शन कसं मिळावं याविषयी या भारतीय संविधान पुस्तकामध्ये लिहिलं गेलं आणि ते आचरणात येत आहे। आणि त्यामध्ये नियम असतात ज्याप्रमाणे आपल्याला शाळेमध्ये नियम असतात, असं की नाही, हो ना? आपण नियमाप्रमाणे जसं चालतो तसं त्यामध्ये आपल्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामार्फत आपल्याला सगळे हक्क दिलेले आहेत। आणि हे हक्क केव्हा आपल्याला जीवनामध्ये अंमलात आणता येतात, तर बघा, ज्यावेळी आपण मोठे होतो, होतं की नाही, मोठे झाल्यानंतर आपल्याला वाचता लिहिता व्यवस्थित येतं, पण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपण भारताचे नागरिक होतो, नागरिक झाल्यानंतर आपल्याला आपले जे कर्तव्य काय आहे, आपल्याला जे मिळालेल्या सुविधा काय आहे याविषयी या भारतीय संविधानामध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा दिलेला आहे आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून भारतीय संविधान हे खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी अथांग परिश्रम घेणारे महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन।